यांनी स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांना वाहिली श्रद्धांजली. पाटील कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. महाराष्ट्र एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला मुकला, असं भावनिक प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केल्या. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या दुःखद निधनानंतर देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी आज अलिबाग पेधारी येथील शेतकरी कामगार पक्षनेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं. शुक्रवारी मीनाक्षी पाटील यांचं निधन झालं होतं. शरद पवार हे पत्नीसह आज उपस्थित राहून त्यांनी मीनाक्षी पाटील यांच्या तस्बिरीला फुलं वाहून आदरांजली वाहिली. मीनाक्षी पाटील यांनी सार्वजनिक जीवनात कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांची बरोबरी आज कोणी करू शकत नाही. त्यांचा परिवार पुरोगामी विचारांचा आहे, तोच वारसा त्यांनी जपलाय. महाराष्ट्र एका कर्तृत्ववान आणि संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला मुकला, अशा शब्दात शरद पवार यांनी भावना व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. संघर्ष करून आमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला अशांची यादी केली. त्याची मीनाक्षी त्यांच्या नावाशिवाय पूजी होऊ शकत नाही. त्यांचा परिवार हा पुरोगामी विचाराचा होता. ती नारायण गोपाळ त्यांच्यापासून दत्तापाशी असतील, प्रभाकरपाशी असतील आणि हल्ली जयंतापाशी असतील, या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही आणि तेच काम मीनाक्षी त्यांनी उभ्या आयुष्यात केलं. विधिमंडळाचं त्यांचं काम आम्हा लोकांच्या लक्षात आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातसुद्धा विशेषतः रायगड जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत दारुणपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली. अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरसारख्या व्याधींनी त्यांना घेरलं होतं, पण त्यांचा आत्मविश्वास हा कधी कमी झाला नव्हता. त्याही काळात त्यांची नाजी गंगा घेती झाल्या, पण प्रकृती ठीक नव्हती पण विचार वाटत ठीक होता. आज आपण त्यांना उकलो एका कर्तृत्वान संघर्षाशी नेतृत्वाला महाराष्ट्र मुख्य माझी श्रद्धांजली आणि सगळ्यांच्या उत्तीला.